जेवायला येते ना हा तुम्ही जेवण घ्या मी नंतर जेवेन शाबास तुमच्या आधी कधी मी जेवले का नाही ओ मला भूकच नाही लागली तर पोरगी घरात असताना घर कसं भरल्यासारखं असायचं पोरगी गेली घर भी रिकाम मन भी रिकाम काही सुधरतच नाही ओ पण एक बरं झालं बघा तिची सासू तिच्या संग चांगलं वागायला लागली न वागून सांगते कोणाला 10 कोटीचा प्रश्न आहे 2 वर्ष तरी चिंता नाही बघा ते समज ठीक आहे हो पण मला सारखं वाटतंय बघा ही सौदामिनी बाई फिरणार म्हणजे माझं मन एकदा चांगला विचार करते एकदा वाईटी बी विचार करते विचार करून करून डोसक्याचा नुसता भुगा पडलाय माझ्या अहो आई बापाचं मन हाय असंच विचार करणार तुम्हास्नी काय वाटतंय समजा ठीक होईल तिला काही त्रास झाला तर ती काही बोलायची बी नाही खरंय तुमचं दुसऱ्यावर अन्याय झाला तर पोरगी खवळून उठते स्वतःवर झाला तर काय बी बोलत नाही हो आपण तिला फोन करूया का आता येड का खोळ तुम्ही आता ह्या वेळेला फोन केला तर तिचं सासू सासरी म्हणतील सुनाच्या आई वडिलांचं डोसकं फिरलंय म्हणून पण तिला बी पोरगी आहेच की हाय पण प्रत्येक सासून असा विचार केला तर आपल्या देशात हुंडाबळी जातील का तुमचं काहीतरीच असते बघा उगाच नाही हो तुम्ही विचार करा प्रत्येक सासून आपल्या सुनेला आपली पोरगीच मानली पोरीला आई गावल सासूला पोरगी मिळाली कशाला होतोय कुणाला त्रास हा कशाला जातोय कोणाचा हुंडा बळी हा दृष्ट लागली एका मागोमागे खूप वाईट प्रसंग घडतात मला वाटतं आपण घरात गृहशांती वगैरे करून घेऊया नाहीतर ज्याच्यामुळे हे सगळं घडतंय त्याचा तरी बंदोबस्त करूया मला असं खूप वाटतंय की आपल्या घराला प्रीतीचा शाप तर लागला नसेल ना माझी खात्री आहे आपल्या घरावर कुणाची तरी अशुभ सावली पडली आणि तिने या घरातून निघून जावं मी तुम्हाला सॉरी म्हटलं होतं सॉरी म्हटल्यावर प्रीती परत येणार नाही ना बहिणी मी हात जोडते प्रीतीचा शाप आठवतोय ना तू या घरात कधीच सुखी होऊ शकणार नाहीस झालं का तुमचं समाधान साहेब हा ठीक आहे एक काम करा इन्स्पेक्टर साहेब नवीन आहे म्हणून तुम्हाला सांगतो जरा गावाची ओळख करून घ्या नाही तर असं करा ना निवांतपणे आमच्या बंगल्यावर या नीट समजावून सांगतो समध्यांची ओळख करून देतो कोण कुठच्या पोझिशनला आहे काय आहे ते हा बरं पडेल तुम्हाला कोणाशी कसं वागावं ते बी समजल ए पत्रकार परिषद बोलवायची हा मला काय महत्वाचं सांगायचंय हो सर वाचा बरं का पेपर म्हणजे समजल तुम्हाला चल उभा काय राहिला चल विजय राणे
आपला जुना स्नेही चांगलंच ओळखते मी तुला. तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? मी इथं आलोय कारण हे बघ, मला कुठलंही कारण ऐकून घ्यायची इच्छा नाही. तू चालता हो, तू इथं का आलास? आम्ही बोलवलंय त्याला. तुम्ही या माणसाला ओळखत नाही. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे हा. यांनी मला लग्नाची मागणी घातली होती. आपली सगळी खोटी माहिती दिली होती यांनी. आम्हाला सगळं माहिती आहे. माणसाच्या छोट्याशा चुकीमुळे त्याच्या आयुष्याचं गणित नाही मांडता येत. आम्ही ओळखतो त्याला. त्यावेळेला त्याची थोडीशी अडचण होती. या टोकाचं खोटं बोलणारा माणूस कधीही उलट फिरू शकतो. अनु प्लीज. एक्सक्यूज मी, मला अनु म्हणायचा अधिकार फक्त माझ्या घरच्यांना आहे. सॉरी, पण अनुपमा त्यावेळेस माझे खरंच खूप प्रॉब्लेम्स होते. हे बघ, तुझे कुठलेही प्रॉब्लेम्स मला ऐकून घ्यायचे नाहीये. अनुपमा, आम्ही सांगितलं याला आम्ही आमच्या पर्सनल गोष्टीसाठी बोलवलंय. आई अहो, पण चहा सव, नाहीतर असं कर, ब्रह्मचारीला करायला सांगा. इथे कशासाठी बोलवलंय याची कल्पना असेलच. हो, थोडी थोडी. या घरातलं तुझं येणं जाणं हळूहळू वाढवायचं. पण अनुचा, सॉरी, अनुपमाचा एवढा विरोध असताना मग तुझं काम काय? पण मला जे सांगितलंय ते एवढंच करायचं. तुझा या गोष्टीतला इंटरेस्ट फक्त या घरापुरताच मर्यादित ठेवायचा. या चार भिंतीच्या आतली गोष्ट बाहेर जाता कामा नये. ठीक आहे. या कामाचा मोबदला तुला अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल. नाही, माझी या कामात मोबदल्याची अजिबात अपेक्षा नाही. तो तुझा वैयक्तिक प्रश्न झाला, पण आम्हाला हे काम लवकरात लवकर व्हायला हवंय. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मंडळी, बसा बसा बसा. नमस्कार. नमस्कार. तर पत्रकार मित्रांनो, आजची ही पत्रकार परिषद मी याच्यासाठीच बोलावलेली आहे की तुम्हाला कळायला पाहिजे आणि तुमच्या मार्फत समजा गावाला कळायला पाहिजे की या सत्ताधाऱ्यांचं हे राजकारण किती नीच पातळीला गेलेलं आहे. पण उत्तमराव, तुमच्यावरील आरोपांचं काय? अहो तेच तर सांगतो ना, तो अजित थोरात आणि विद्या थोरात काहीतरी प्लॅन करून आमच्या घरात घुसले. अहो आता दया म्हणून आम्ही त्यांना आमच्या घरात जागा दिली, पण त्यांनी वेगळाच फायदा उठवला आणि या सगळ्या माग ही 14 मिनी आहे, तिचा हात आहे. खेळण्याच्या फॅक्टरीचं बोल. अहो बोलतो ना, घाबरतो का काय? अहो एवढी जुनी फॅक्टरी, त्याचं वायरिंग खराब झालेलं होतं, सिलिंडर इकडे तिकडे पडलेले होते, कामगारांना कसली सुरक्षा नव्हती. झाला असेल स्फोट, गेला ना बिचारे 2 कामगारांचा जीव गेला ना. आता हे सगळं प्रकरण त्यांच्या गळ्याशी आल्यानंतर शेकवलं आमच्या अंगावर. 10 कोटी कमवण्याकरता जो तो नको तो मार्ग अवलंबतोय त्याचं काय? अहो जो गावाचं भलं करेल त्याला हे 10 कोटी मिळणार आहे तो. पण त्या पैशासाठी गावातला सामान्य माणूस भरडला जाणार असेल ना, तर त्या 5 जणांच्या यादीतून मी माझं नाव माग घेतो. कमराव, तुम्ही खरं सांगताय हे? मग काय खोटं बोलतोय? नाही नाही, आपण आयुष्यात कधी खोटं बोललेलं नाही. तुम्हाला खरंच सांगतो, ते 10 कोटी खर तर मलाच मिळतील, पण मला नकोयत आता ते. नको नको मला पैसे. तो आजवर एवढी समाजसेवा करत आलो मी, स्वतःच्या पदरच्या पैशानं केली, त्यावेळेला कोण घेऊन नाही आलो 10 कोटी रुपये. नकोयत मला ते. खर तर मी
थोरात कुटुंबियांच्यावर आबरू नुकसानीचा दावाच करणार आहे, कारण खरा गुन्हेगार त्यात सापडलेला आहे ना, मग मला का बदनाम करताय म्हणून आमचा राग आहे हो त्यांच्यावर. नाही, तुमचा राग योग्यच आहे आणि तुम्ही नाव मागे घेण्याचा जो निर्णय घेतला आहे गावाच्या भल्यासाठी त्याचा आम्ही सर्व पत्रकार स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद. पण लिवा चांगले लिवा, हा सामान्य जनतेला कळू दे. कशी आहेस? बघ, जे काही घडलं ते चांगलं की वाईट हे ठरवायची ही वेळ नाही. तुझं दुःख मी समजू शकते, एवढं सांगते, याच्यातून लवकरात लवकर बाहेर पड, नव्याने आयुष्य जगायला सुरुवात कर. मी तुझ्या पाठीशी. माझा तुझ्यावर कधीच राग नव्हता ग, पण मला अजूनही असं वाटतंय की मी जे केलं ते चूक नव्हतं, पण माझी निवड चुकली अगं आई. आणि असं असताना सुद्धा मी घेतलेल्या निर्णयाला तुम्ही किती खंबीरपणे पाठिंबा दिला अगं. पुन्हा सांगते, तेच तेच बोलून काही अर्थ नाही. त्यांनी तुझं मन हलकं होण्यापेक्षा तुला जास्त त्रास होणार आहे आई. पण मी त्याच्यावर खरंच मनापासून प्रेम केलं होतं का, पण तू त्या लायकीचाच नव्हता, मी काय करू. मला वाटतं झाली ही गोष्ट चांगलीच झाली. अशा माणसाचं मूल वाढवून काय मिळणार होतं तुला? पण ते माझेही मूल होतच ना. ते मूल मोठं झाल्यावर त्याला काय सांगणार होतीस? तुझ्या बापानी असं मला फसवलंय म्हणून? त्या मुलाच्या डोळ्यात तुला सतत त्याच्या बापानी केलेली प्रतारणा आठवली असती. मला तर जगायची इच्छा नाहीये, नाही जगायचंय मला. गार्गी, तुझ्यासारखी कणखर मुलगी जर असं बोलायला लागली तर आपल्या चर्चेला काही अर्थच उरत नाही ग. हे बघ, ज्या माणसाने तुझी अशी फसगत केलीये ना, त्याला चांगला धडा शिकव. स्वतःच्या दुःखाला स्वतःची ताकद बनव आणि स्वतःच्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट कर. कोणासाठी करू आता हे सगळं? त्याच नराधमासाठी, ज्यांनी तुझा आणि त्याच्या बायकोचा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेतला. तुझ्याच क्षेत्रात एवढं काम कर आणि यशाचं एवढं मोठं शिखर गाठ की त्याची नजर सुद्धा तुझ्यापर्यंत पोहोचता कामा नये. मला हे जमे, मला जगाची पर्वा नाही, पण स्वतःच आतून इतकी मोडून गेले नाही, मला त्याची चिंता वाटते अग. गार्गी, तू सौदामिनी गायकवाडांची मुलगी आहेस, राखेतून पुन्हा भरारी घेणारे फिनिक्स पक्षी हे आपल्या सगळ्या बायकांचे आदर्श असायला हवेत. समाजाने आपल्याला कितीही त्रास देऊ दे, पुरुषांनी आपला कसाही वापर करू दे, खचून नाही जायचं, आकाशात पुन्हा एकदा भरारी घ्यायची. गार्गी, मला तुझ्याकडून शब्द हवाय. कुठल्याही परिस्थितीत कोणताही वेडावाकडा विचार मनात आणणार नाहीस. स्वतःसाठी नाही, माझ्यासाठी काहीतरी करून दाखव आयुष्य. तुझ्या फक्त एका शब्दाची अशीच गरज होती कमला. तू जर का माझ्या पाठीशी उभी राहिलीस ना, तर आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही दुःखाला सामोरं जायची ताकद आहे माझ्या अंगात. ठीक आहे, तिची तब्येत आता
पण शारीरिक धक्क्यापेक्षा मानसिक धक्का जास्त बसलाय तिला, त्यामुळे खूप वाईट झालंय सगळं. गार्गीतांची खूप इच्छा होती या बाळाला जन्म देण्याची. हो, पण तो माणूसच वाईट निघाला. फसवलं त्यांनी आपल्या गार्गीला आणि नेमका हाच धक्का तिला सहन नाही झालाय. हळूहळू सगळं ठीक होईल. ती घरी आल्यावर आपलं पहिलं काम आहे तिला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढण्याचं. तुम्ही त्याची काळजीच करू नका. पण काय झालं, तू गप्प का झालीस? वहिनी, जे काही झालं ते खूप वाईट झालं, पण खरंच यात माझा काहीच दोष नाहीये. साहजिक आहे, तू हा सगळा विचार का करतेस? नाही, मी तिथून परत आल्यापासून ना आदिती वहिनी माझ्याशी नीट बोलतच नाहीयेत. त्यांना असं वाटतं की मी अशुभ आहे, मी पांढऱ्या पायाची आहे या घरासाठी. तसं बघायला गेलं तर मी आणि आदिती या घरात आल्यापासून आम्ही तरी काय फारसे मोठे दिवे लावलेले नाहीयेत. कदाचित ह्या सगळ्या वाईटाची सुरुवात आम्हीच घरात येण्यापासून झाली असेल. मी आदितीचा स्वभाव पूर्णपणे ओळखू नये. इतक्या सहजासहजी ती प्रीतीचा मृत्यू विसरणार नाही, तुला वेळोवेळी त्रास देतच राहील. त्यांच्या सततच्या बोलण्यामुळे ना मला खरंच असं वाटतंय की मी अशुभ आहे. माझं इथे असणं जर घरच्यांच्या जीवावर बेतणार असेल ना. एक मिनिट, असा वेड्यासारखा विचार नाही करायचा. अनु, आतापर्यंत आपण खूप सहन केले, पण आता हे सगळं थांबवायलाच हवं. एवढं चिडायला काय झालंय? आता चिडण्याशिवाय दुसरं काय आहे का माझ्या हातात वहिनी? असं काय म्हणत, आता थोडेच दिवस राहिलेत ना. प्रत्येक जण हेच म्हणतोय, पण कुणाच्याही सहानुभूतीचा माझ्या आजारपणावर काही परिणाम होणार आहे का? उलट दिवसेंदिवस माझं डिप्रेशन वाढत चाललंय. असं काय म्हणता, औषधं घेताय ना तुम्ही? घेतोय ग रोजच्या रोज, पण त्याचाही काही परिणाम होत नाहीये. माझा पाय काही दुखायचं अजूनही थांबत नाही. असं कसं होईल, तुम्ही औषधं वेळेवर घेत असाल तर असं होणार नाही. बरं, आता औषधं घ्यायची वेळ आहे ना. हीच औषधं थांबा. भाऊजी, ही औषधं तुम्हाला कोण देतो रोज? आदिती.